General election मध्ये आपण कोणालाही कोणाचा भूलता पण डोळेपडायचं नाही. कारण मिरगणे साहेबांनी आम्हाला तर तुम्हाला मी याच्या अगोदरही सांगितलंय की मिरगणे साहेबांची आम्हाला शिकवण नाही. कारण मताचा जोगा मागणारे आम्ही माणसं नाही. साहेबांना मत ते आवडतच नाही. फक्त माणसांचं काम करायचं आणि माणसांसमोर एक चांगली आणि वाईट स्थिती मांडायची. तुम्ही सगळे सुज्ञ आज तुम्हाला कळते आजपर्यंत काय झालंय. त्यामुळे यांनी पुणे मिरवायचं नाही की आमच्या तालुक्यामध्ये दोन गट आहेत. कारण दोन गट हे आता खूप मावळच्या स्थितीला गेलेले आहेत. त्यांची बांधणार तंड, त्यांचे दोन नंबर तंडे, त्याच्यावरती राजकारण होत नाही. कारण आज या बार्शी तालुक्यातल्या कित्येक गावांना रस्ता नाही, तरुणांना काम नाही, शेतीला पाणी नाही. आणि जर एवढं आपण उघड्या डोळ्याने पाहत असाल तर कुठेतरी थांबवायचं असेल तर एका चांगल्या नेतृत्व मागे तुम्ही उभं राहणं गरजेचं आहे. आणि तुम्ही आज या ठिकाणी एवढ्या संख्येने दिसत आहे त्याच्यावर मात्र मला मध्ये नक्की खात्री आहे की कुणी काही केलं तर दोघं जरी ऐन टाइम मध्ये एक झाले तर मिरगणे साहेबांना आमदार झाले स्वयं कुणी ओळखू शकत नाही.